राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. पण जे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, ते कुठेतरी एकाच व्यासपीठावर एकमेकांची स्तुती करताना दिसत. अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खालचा जो कार्यकर्ता असेल, खालचे नेते आहेत, हा कसा विचार करतात. साहेब, भाजपच्या संस्कृतीमध्ये स्तुतीच करायला शिकवले, शिव्या द्यायला नाही शिकवलं. त्यामुळे स्तुती एकमेकांची केली. आम्ही काय एकमेकांचे शत्रू नाही आहोत, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आमची विचारधारा वेगळी आहे. आणि आता हे मीडियासकटच कोणाला सहन होत नाही की दुसऱ्याबद्दल काही चांगलं बोलणं. माझं म्हणणं आहे, आपण हे बोललं पाहिजे आणि ज्या विषयात मतभेद आहेत ते मतभेद दाखवले पाहिजेत, ते वैचारिक आहेत. त्यामुळे नरेंद्रजी मोदींनी समजा शरद रावांबद्दल काही गौरवोद्गार काढले तर त्यांचं कृषी खात्यातलं वगैरे जे ज्ञान आहे, किंवा पंतप्रधान मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना केलेली मदत आहे, तर निश्चितपणे जे चांगलं केलं त्याला भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते चांगलेच म्हणतात. हेच थोडं राष्ट्रवादीने शिकावं आमच्याकडनं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसा, प्रफुल्ल साळुंखे, आयबीएन लोकमत, मुंबई.